नमस्कार मित्रांनो, मी क्षितिज कुलाबकर आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आय अवधूत उर्फ नाही बोलत. तर आज बर्थडे आहे आणि आपण आता सेलिब्रेशन करणार आहोत, त्याची तयारी चालली आहे. तुम्हाला दाखवणार आहे याचं बर्थडे कसं सेलिब्रेशन केलं आहे. मित्रांनो, आपल्या भावाला एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि चला तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा. मित्रांनो, आपला फेवरेट सेंटेन्स म्हणजे हे गाईज. तर आता आपल्या भावाला एकदा बोलायला लागलं पाहिजे. बोल हे गाईज, असं हाय कर जरा एकदा कर. हे गाईज, नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. हां, चला आता त्याला ट्रेनिंग द्यायची थोडी. आणि आता बर्थडे सेलिब्रेशन थोड्याच वेळात सुरुवात करणार आहोत. पप्पाने चॅलेंज केलंय, तीन दमामध्ये आखा फुगा फुगावून दाखवणार. आता बघूया आता आपण. आता बघा पप्पा, फुगा स्टार्ट करा. आणि आपण साध्या प्रकारे सेलिब्रेट करणार आहोत. सोबत राहा एकदम. दिवसभराची एनर्जी सगळी. अरे आणि अशा प्रकारे पप्पाने चॅलेंज पूर्ण केलंय. तीन दमामध्ये पूर्ण फुगा फुगवलाय. तर अभिनंदन पप्पांना की आणि पप्पांकडून थोडस मार्गदर्शन घेऊया की बर्थडे कशा प्रकारे साजरा केला जातो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये कसा साजरा करतो. पप्पा जरा तुम्ही सांगा. नमस्कार. मला छान प्रश्न विचारला माझ्या मुलाने. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण साध्या पद्धतीने दीप प्रज्वलित करून आपण आपल्या मुलांचं किंवा घराच्या सर्व लोकांचं वाढदिवस साजरा केला जातो. जेणेकरून आपण आपल्या मराठीमध्ये मन आहे, आपले पूर्वज म्हणायचे 100 वर्षाचं, त्याचाच अर्थ म्हणीमध्ये आहे जीवितम शरदम शतम. म्हणजे 100 वर्ष जगेपर्यंतचा माझा तुला आशीर्वाद आहे. त्यासाठी दीप आपण प्रज्वलित करतो
पण आताच्या संस्कृतीमध्ये जे दीप वगैरे विझवले जातात ते का आपल्याला आवडत नाही. अशा रीतीने आपण आपल्या पाल्याला की वगैरे की आपण व्यवस्थित ते पुढं कसं भविष्य आपलं सुधारता येईल काय चांगलं करता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि आमच्या घरातूनच आम्ही मुलांना चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद भाऊ. तर मित्रांनो, आता पप्पाने सांगितलं की दीप प्रज्वलन करायचं आणि आपला दिवा विझवायचा नसतो, तर म्हणून आपल्या आता म्हणजे प्रत्येक एक शॉपमध्ये स्पार्कर उपलब्ध असतो, म्हणून आपण आता स्पार्कर यूज करणार आहोत, कारण जेणेकरून दीप आपला जळणारा पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये आहे की म्हणजे दीप फुटला ना पाहिजे, म्हणजे दीप आपला उजेड आला पाहिजे, उजेड संपला नाही पाहिजे, म्हणजे आपला प्रकाशात आलो पाहिजे. आपण प्रकाशात आलो पाहिजे पण अंधारात जाता कामा नये, म्हणून दीप कधी विझवता कामा नये, त्याच्यात आता पप्पांनी सांगितलं. पप्पांना खूप खूप धन्यवाद, कारण थोडक्यात माहिती दिली. धन्यवाद पप्पा. भाऊ शूटिंग करतो म्हणजे कॅमेऱ्याने आणि ती आता म्हणजे खूप भारी शूट करतो, एकदम भारी. आता इंस्टाग्रामला त्याची आयडी आहे निक पाटील. जर तुम्हाला म्हणजे कुठल्या प्रोग्राम साठी जर शूटिंग साठी म्हणजे फोटोग्राफी साठी जर पाहिजे असेल तर विकतो मी, आणि फुगे बेगा पण विकतो. तुम्हाला पाहिजे असेल तर ऑर्डर विडर देऊ शकता, आणि आमच्याकडे मोठा मॉडेल पण आहे, याला पण ऑर्डर करू शकता. तर त्याला मेसेज करा. अभिषेक माझ्यापासून 10 ते 12 फुगे मोडून झाले. फुगे फुगवायला सांगितलं, फुगवायचा नव्हता, तर आता बघूयाला काहीतरी काम सांगायचं. आता काहीतरी नवीन क्रिएट करतोय केक मध्ये डिझाईन केली. आता बघूया काय चांगली वाटते काय बेकार. हा चांगलं वाटत.
इंस्टाला माझं निक पाटील म्हणून फोटोग्राफीचं एक चॅनल आहे, आयडी आहे, तर तुम्ही फॉलो करा, त्याला तुम्हाला सर्व काही भेटून जाईल. त्याच्यावर लिंक पण आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला माझा व्हॉट्सअप तुम्ही कॉन्टॅक्ट भेटेल, बिझनेस व्हॉट्सअप आहे, त्याच्यावर तुम्हाला सर्व माहिती भेटेल. सो प्लीज कॉन्टॅक्ट अँड लाईक अँड शेअर करा, नॉवेल चॅनलला पण लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद दादा, आणि खरंच खूप छान फोटो काढतो, जर कधी गरज असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. मित्रांनो, हा आपला मोठा सदस्य, आपला म्हणजे मोठा काय बोलणार त्याला, आधारस्तंभ आपल्या चाळीचा पाटील साहेब. आणि अंगूठा लेकी उभा आहे, आता बोलतो मला बोलतो इलेक्शनला वोट करा, मी आता उभा राहतोय. आता तो केक खातो आणि त्याचा सवटी, सवटी म्हणजे मित्र आणि सवटीन एक मिनिट, ही सवटीन त्याची. आणि हा आपला छोटा भाऊ दादा चिक्कू साहेब, हा त्याचा पण बर्थडे येतोय, याच्या बर्थडेला जमलं तर लॉक करू आपण, नक्कीच करू. आणि चला तर बर्थडे सेलिब्रेशन झालंय, आता आपल्या छोट्या दादाला विचारूया कसा बर्थडे वाटला, तुला कसं वाटला, चांगला कि मस्त, कसं म्हणजे आता पहिल्यांदा झालंय असं सेलिब्रेशन की झालेला, आवडला? हा बोल, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, बर्थडे अतिशय सुंदर प्रकारे आपला पार पडलाय आणि हा सोहळा मस्त वाटला, कारण सर्वजण घरामध्ये येतात बर्थडेच्या दिवशी आणि तो आनंद असतो, तो खरंच भारी वाटतो. मित्रांनो, लहान मुलं वगैरे होती, खूप एन्जॉय केलं सर्वांनी आणि तुम्ही बघितलं असेल कशी आहे व्हिडिओ, कमेंटमध्ये नक्की सांगा. हॅपी बर्थडे सुद्धा, हॅपी बर्थडे सुद्धा लिहा आणि आपल्या भावाला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन आपण इथेच व्हिडिओ एंड करूया. आणि हॅपी बर्थडे, चला व्हिडिओ इथेच एंड करूया, पुन्हा एकदा मिळूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. ये भी काम चल रहा है.